नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर पीतांबर दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, आयुष्यभर टायपिस्ट म्हणून काम केले, म्हणजे टायपिंगचे काम करत होतो. 90च्या दशकापर्यंत कम्प्युटर आल्याने टायपिंगचे काम जवळजवळ बंद झाले, त्यामुळे माझा उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला. मला चिंता वाटू लागली, कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. पत्नी समजूतदार होती, ती माझी परिस्थिती समजू शकत होती, पण मला एक 24-25 वर्षाची मुलगी लतिका व एक 8वीत शिकत असलेला मुलगा विशाल होता. त्यांच्या शिक्षणाचा खर्च खूप होता. बरं, मला दुसरं काही कामही येत नव्हतं, जसे फोर व्हीलर ड्रायव्हिंग किंवा अन्य काही काम, की जेणेकरून मी ते काम करून माझी गरज भागवू शकत होतो. माझ्यावर खूप बिकट प्रसंग आला होता. मनाला सतत चिंता भेडसावत होती. काही वर्षात मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नाचा खर्च, मुलाचे उच्च शिक्षणाची सोय, ह्या सगळ्यांचा खर्च, याचं टेन्शन इतकं वाढलं की विचार करून करून हातपाय थरथरायला लागत. त्याचवेळी एकदा माझ्याकडे टायपिंगचं काम घेऊन येणारे कोपरकर काका, जे पेशाने वकील होते, ते एकदा कामानिमित्त आले. मागील 20 वर्षापासून मी त्यांचं काम करत होतो, त्यामुळे आमचे अगदी घरोब्याचे नाते जोडले गेले होते. ते मला मुलगाच मानत, माझ्या पत्नीला सून, त्यांचा खूप आधार होता आमच्या कुटुंबाला. तर कोपरकर काका सहज घरी आले. ते त्यांच्या पत्नीने, म्हणजे आमच्या मालती काकूने, गजानन महाराज यांचे 21 पारायण वाचन केल्याच्या प्रसादासाठी आमंत्रण देण्यात आले होते. घरात येताच पत्नीला सुनबाई सुनबाई करत आवाज दिला. काकांचा आवाज ऐकताच माझी सौ हातात पाण्याचा तांब्या घेऊन नेहमीप्रमाणे हजर झाली. तिने काकांना तो पाण्याचा तांब्या दिला. काकांनी त्यातील सारे पाणी घटाघटा पिऊन संपवले व त्यानंतर आमची ख्याली खुशाली विचारली. वास्तविक काकांना आमच्या सगळ्या अडचणी माहीत होत्या. त्यांनी आम्हाला स्वतः मदत केली असती, पण त्यांना माहीत होतं त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला जाईल म्हणून ते नेहमी एकच गोष्ट जाताना सांगत, पोरा एकच गोष्ट लक्षात ठेव, अजून तुझा हा बाप जिवंत आहे. त्यांच्या ह्या एका वाक्यात खूप मोठा आधार वाटायचा. जेव्हा आम्ही काका काकू यांच्याकडे प्रसादासाठी गेलो, तेव्हा काकूने माझ्या पत्नीला महाराजांचे पारायण याची माहिती दिली आणि ते किती प्रभावी असते हे देखील सांगितले. मग जेव्हा आम्ही घरी परतलो, तेव्हा मला पत्नी म्हणाली की मी देखील ह्या गुरुवारी महाराजांचं पारायण करणार आहे. खरं तर मलाच पारायण वाचन करण्याची इच्छा झाली होती, पण त्याआधीच पत्नीने तिचे मनोगत व्यक्त केले. मग मनातच महाराजांना म्हटलं, जर माझ्या पत्नीच्या भक्तीस पावलात तर मी देखील शेगाव येथे येऊन तुमचं पारायण वाचन करेन. मग पत्नीने ठरल्याप्रमाणे तिचे पारायण वाचन केले व त्याच दिवशी माझ्या मुलीला कळाले की जिल्हा न्यायालयात क्लर्क यांच्या जागा निघाल्या आहेत. तिने तात्काळ त्या नोकरीसाठी अर्ज केला. त्या पदासाठी टायपिंग एक ठराविक स्पीडने करता येणे आवश्यक होते, त्यामुळे आमच्या घरातच टायपिंग मशीन असल्याने मुलीने दिवस रात्र चांगला सराव केला. आम्हाला महाराजांच्या कृपेची प्रचिती येणे सुरू झाली. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडू लागली. मुलगी लतिका हिचे सिलेक्शन झाले, तिला खूप चांगली नोकरी मिळाली. त्या एका घटनेने आमच्या तणावपूर्ण आयुष्यात सुखाचा सागर ओसांडून वाहू लागला. मग मी महाराजांना शब्द दिल्याप्रमाणे शेगाव येथे जाऊन पारायण वाचन केले. इकडे आता मी देखील कोपरकर काका यांच्या मदतीने कम्प्युटर ह्याचा कोर्स केला आणि आता कम्प्युटर ह्यावर टायपिंग व इतर कामे करू लागलो. त्यामुळे तर सगळीच चिंता मिटली. नशिबाचे चक्र पुन्हा सुरळीत झाले. पुढे जेव्हा मुलीच्या लग्नाचे ठरवले,
तर तिने जोपर्यंत लहान भावाचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न करण्यास नकार दिला। आम्ही तिच्या पुढे हतबल झालो होतो, पण महाराज यांच्याकडे पुन्हा एकदा प्रार्थना केली की मुलांचे आयुष्य सुखी व्हावे। ती प्रार्थना देखील महाराजांनी ताबडतोब ऐकली। घर बसल्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ आलं। मुलाचा चांगला व्यवसाय होता, घरचे सदन होते व समजूतदार देखील। आम्ही त्यांना लग्नास नकार दिला, पण तरीही त्यांनी दोन तीन वेळा खूपच आग्रह धरला। त्यामुळे आम्ही त्यांना लग्नास नकार देण्याचं कारण सांगितलं तेव्हा त्यांनी लतिका हिला लग्नानंतर देखील नोकरी करण्यास काहीच हरकत नाही असं सांगितलं। मग मी व पत्नी हिने लतिका हिला लग्नासाठी तयार केलं। तिचं लग्न झालं। ती सासरी अगदी सुखात आहे। महाराजांनी सगळं पुरवलं। एक मात्र खरं, दा महाराजांची मूर्ती हृदयात वसली मग आयुष्याची चिंताच मिटली। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा। अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर देखील नक्की करा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची। आजचा प्रश्न असा आहे की खालील ओळीतील रिक्त जागा भरा। डॅश डॅश केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाण। अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया। ओवी पुन्हा एकदा वाचते। डॅश डॅश केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाण। अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया। तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे खंडू पाटलांच्या मुलाचे नाव भिकाजी असे होते। आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं सौ पुष्पा बनसोड, दोन विश्वास बनसोड, तीन शिल्पास किचन, चार अधिरा पाटील, पाच वैभव गोळे, सहा विद्या वानखेडे, सात मंगेश इंगळे, आठ सविता चौगुले, नऊ रेश्मा तोर, दहा सीमा पाटील, अकरा योगेश अग्निहोत्री, बारा रामेश्वरी देसाई, तेरा श्रीराम खुळे, चौदा बिट्टूज, पंधरा अमृता बेडेकर, सोळा रोहिणी डांगे, सतरा रेणुका भाग्यवंत, अठरा कुसुम पडवळ, एकोणीस अजय पाटील, वीस श्वेता देशमुख, एकवीस मंगला टिकले, बावीस निर्मला कलाशेट्टी, तेवीस सुचेता आरंके, चोवीस संगीता कासार, पंचवीस मीनाक्षी महाजन, सव्वीस अदिती चौधरी, सत्तावीस अपर्णा मांडके, अठ्ठावीस रमेश काळे, एकोणतीस पल्लवी पाटोळे, तीस संगीता शिंदे, एकतीस ज्योती नळकांडे, बत्तीस गजानन मेहरे, तेहतीस निलिमा देहाले, चौतीस पूनम उमाठे, पस्तीस जया डोळस, छत्तीस सुवर्णा शिंदे, सदतीस मंगेश पुरी। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।